नमस्कार, स्वागत आहे तुमचं आराध्य किचनमध्ये। मी आज तुम्हाला मँगो पेढा दाखवणार आहे। त्यासाठी लागणाऱ्या साहित्यांची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। चला तर मग करूया मँगो पेढा। एक वाटी दूध उकळण्यासाठी ठेवलेले आहे। दूध उकळल्यानंतर त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी साखर घालते। तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे साखर घालू शकता आणि हे व्यवस्थित उकळू देते। हे व्यवस्थित उकळल्यानंतर त्याच्यामध्ये मँगोचा पल्प काढून घेतलेला आहे मी, तो यामध्ये घालते। त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घेते आणि 10 मिनिट मँगो पल्प व्यवस्थित शिजू देते। मी हे पेढे मावा किंवा खवा घालून करणार नाही आहे। याच्यामध्ये मी दूध पावडर घालून पेढे करणार आहे। मिल्क पावडरचे पेढेसुद्धा खव्याच्या पेढ्यासारखे लागतात। त्यानंतर यामध्ये मी 1 बाउल दूध पावडर घालते आणि हे दूध पावडर व्यवस्थित मिक्स करून घेते। हे मिश्रण खूप ड्राय करायचे नाही, मीडियममध्ये ठेवायचे। आता हे मिश्रण दाट झालेले आहे, हे प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवून देते। चला तर मग आता थंड झालेलं आहे। मी हाताला थोडेसे तूप लावते आणि लहान लहान गोळे करून घेते। आणि डेकोरेशनसाठी यावरती काजू, पिस्ता, बदाम याचे काप लावले तरी चालतील। चला तर मग सर्व करण्यासाठी तयार झाले आहेत मँगो पेढे। आवडले असेल तर नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। म्हणजे अशाच नवनवीन डिशेस मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन।